नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र ह्याच्यामधला राज्यशास्त्राच्या भागातला धडा दुसरा, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल ह्या धड्याचा स्वाध्याय। तर मित्रांनो, तुम्ही जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की आपण पाठच्या व्हिडिओमध्ये ह्या धड्याचं वाचनसुद्धा केलं होतं। तर मित्रांनो, आता आपण ह्या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर मित्रांनो, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले असतील आणि एक ओळ दिली असेल, ते आपल्याला पूर्ण करायचे। एक, अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश टिंबटिंबा हा होता। कुठला होता? लष्करी क्षमता निर्माण करणे, अणुचाचणी करणे, अणुवस्त्रांचा प्रसार रोखणे की ऊर्जेची निर्मिती करणे? तर मित्रांनो, याचं उत्तर होतं ऊर्जेची निर्मिती करणे। पहिल्याचं उत्तर आहे ऊर्जेची निर्मिती करणे, हा उद्देश। प्रश्न दुसरा, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट टिंबटिंब बनले आहे। एक, आण्विक विकास, दुसरा आर्थिक विकास, तिसरा अणुचाचणी विकास, चौथा सुरक्षा व्यवस्था। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आर्थिक विकास। प्रश्न तिसरा बघूया, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रामुख्याने खालील बाबी महत्त्वाच्या आहेत। तर मित्रांनो, एक, मुक्ती आर्थिक धोरण, दुसरं परस्परावलंबन, तिसरं अलिप्तवादाचं किंवा आण्विक विकास। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अलिप्तवाद। प्रश्न चौथा, इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली। एक, श्रीहरिकोटा, दुसरा थुंबा, तिसरा पोखरण, चौथा जैतापूर। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पोखरण, येथे अणुचाचणी केली। प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। तर मित्रांनो, पहिला प्रश्न वाचूया, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले। तर मित्रांनो, काय योगदान दिले तर आपण सुद्धा बघूया, आणि हे विधान चूक आहे की बरोबर? तर मित्रांनो, हे विधान बरोबर आहे। तर मित्रांनो बघा, कम्युनिस्ट चीनला युनोचे सदस्यपद हे देण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या देशांमध्ये हा भारत हा सगळ्यात पुढे होता। आणि 1954 साली चीनचे पंतप्रधान चौ एन लाय व भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भेटीने हे संबंध अधिकच उत्तम आणि दृढ झाले। आणि मित्रांनो, या दोघा नेत्यांच्या पंचशील तत्वांच्या आधारेच मैत्री करारसुद्धा घडून आणला। आणि अशा रीतीनेच पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास खूप मोठे योगदान। तर मित्रांनो, आता प्रश्न दुसरा बघूया, अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला। अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास पुढाकार घेतला। तर मित्रांनो, हे विधान चूक आहे की बरोबर? तर मित्रांनो, हे विधान बरोबर आहे। कारण की मित्रांनो बघा, पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री मुशर्रफ यांच्याशी वाजपेयी यांनी दोन्ही राष्ट्रात शांतता निर्माण करण्यासाठी चर्चासुद्धा केली। आणि 1999 साली वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेट देऊन शांततेसाठी आणि विकासासाठी लाहोर करार केला। आणि वाजपेयी यांच्याच प्रयत्नांनी लाहोर व नवी दिल्ली अशी समझौता एक्सप्रेस ही रेल्वेसेवासुद्धा सदा ए सरहद ही बससेवा सुरू झाली। त्यामुळेच मित्रांनो, दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याससुद्धा मदत झाली। तर मित्रांनो, हे दोन प्रश्न आपण पाहिले आहेत। आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया, पुढील संकल्पना स्पष्ट करा। एक, भारताचे परराष्ट्र धोरण। तर मित्रांनो, भारताचे परराष्ट्र धोरण याविषयी सांगायचे झाले तर बघा, 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासूनच भारताने आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्यास सुरुवात केली। भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्येच राज्याचे परराष्ट्र धोरण कसे आणि कशा रीतीने असावे याविषयी तरतूद केलेली आहे। मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे। त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे आणि आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले। अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले जाते। भारताचे आत्तापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीतच मित्रांनो विकसित झालेले आहे। तर मित्रांनो, आता आपण प्रश्न दुसरासुद्धा पाहून घेऊयात, राष्ट्रीय हितसंबंध। तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय हितसंबंध याविषयी सांगायचे झाले तर
राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वतंत्र आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करण्याच्या ज्या उपाययोजना असतात त्यांनाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. आपल्या आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी वाढवण्याच्या प्रयत्नासाठी राष्ट्रीय हितसंबंधाचा समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि उत्तम असे काय करता यावे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हाच त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंध जोपासणं असे म्हणतो. आणि मित्रांनो, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्व व अखंडतेचे संरक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते असे म्हणतात. आणि मित्रांनो, आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आणि आर्थिकदृष्ट्या प्रबल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे हे अवघड जाते. म्हणूनच संरक्षणाखालोखालच आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, तर मित्रांनो आपण ह्याचं सुद्धा उत्तर पाहिलं आहे. आता प्रश्न तिसरा बघूया, जागतिक शांतता. जागतिक शांतता, तर मित्रांनो बघा, जागतिक शांततेविषयी म्हणायचं झालं तर बघा, राष्ट्रांमध्ये जे हिंसक वातावरण आहे, तणावभराचे वातावरण आहे, हे न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावे म्हणजेच जगामध्ये शांतता म्हणजे जागतिक शांतता ह्यालाच म्हणतात. त्यासाठी केवळ आपल्याच देशात शांतता निर्माण होऊन हे चालणार नाही, तर शेजारील देशांमध्ये सुद्धा शांततेचे वातावरण आणि जागतिक शांतता निर्माण झाली पाहिजे. जागतिक शांतता राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंधांवर व सहकार्यांवरच अवलंबून असते. अणुअस्त्रे व शस्त्रास्त्र वाढ ही जागतिक शांततेला धोका निर्माण करते. दारिद्र्य, आक्रमकता, धर्मांधपणा, वाढता वंशवाद आणि अतिरेकी राष्ट्रवाद यांच्यामुळेच मित्रांनो जागतिक शांततेला तडा जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आर्थिक विकास, सामंजस्याचे धोरण आणि मित्रांनो लोकशाही समाज, सहकार्याची वृत्ती आणि अन्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाविषयीचा आदर या गोष्टी जागतिक शांततेला पूरक ठरतात. तर मित्रांनो हे होतं या प्रश्नाचं सुद्धा उत्तर. आता आपण मित्रांनो पुढे जाऊया. तर बघा, प्रश्न चौथा, अणुअस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते? अणुअस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे याविषयी तुम्हाला काय वाटते? तर मित्रांनो ह्याचं उत्तर आपल्याला स्वतः द्यायचं आहे, तर मी तुम्हाला एक उत्तर सांगतो माझ्या शब्दामध्ये. तर बघा, अणुअस्त्र सज्जतेमुळे मित्रांनो जागतिक शांततेस धोका तर निर्माण झालेला आहे हे अगदी खरेच आहे. पण मित्रांनो अणुअस्त्र हे म्हणजे खूप विनाशकारी असतात. कारण की मित्रांनो बघा, जपानमध्ये जे अमेरिकेने टाकलेले बॉम्ब होते, अणुबॉम्ब हिरोशिमा आणि नागासाकी, तिथे मित्रांनो अजूनसुद्धा मुले मुलांच्या जन्माच्या वेळी तिथे मुलंसुद्धा काही प्रमाणे विकृत जन्माला येतात. तर मित्रांनो बघा, अणुऊर्जेचा म्हणजे अणुबॉम्बचा अणुअस्त्र यांचा एवढ्या वर्ष परिणाम राहतो म्हणजे हा घातक अणुअस्त्र आहे. तर मित्रांनो ह्यामुळे मला वाटतं की प्रत्येक देशाने अणुअस्त्राचा वापर हे सकारात्मक गोष्टींसाठीच वापरला पाहिजे. कारण की मित्रांनो हा दुसऱ्या देशासाठी सुद्धा अपायकारक आहे आणि आपल्या देशासाठी सुद्धा अपायकारक आहे. त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींचा वापर शक्यतो राष्ट्रांनी टाळला पाहिजे. आणि मित्रांनो शेजारील किंवा शत्रू राष्ट्राच्या अणुअस्त्र सज्जतेमुळे इतर राष्ट्रांना संकटाची जाणीव सुद्धा होते. त्यामुळे अणुअस्त्र निर्मितीची एकमेकांमध्ये जणू काही स्पर्धाच होते. कारण की मित्रांनो बघा, जर दुसऱ्या देशाने अणुअस्त्र चाचणी केली किंवा त्यांच्याकडे अणुअस्त्र असली तर दुसऱ्या देशाला सुद्धा वाटेल की आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी कराव्या लागतील. कारण की पुढे ह्यांच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो समोरच्या देशांपासून. तर त्यामुळे मित्रांनो ते देशसुद्धा अणुअस्त्र सज्ज राहण्यास प्रयत्न करतात. म्हणूनच मित्रांनो हे अणुअस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झालेला आहे असं मला वाटते. तर मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता मी तुम्हाला जे मित्रांनो उत्तर सांगितले ते तुम्हाला कसे वाटले आणि तुमचा सुद्धा ह्याच्यावर काय मत आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि मित्रांनो आता आपण पुढे जाऊया. प्रश्न 5, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1, भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? तर मित्रांनो बघा, भारताचे जे परराष्ट्र धोरण आहे ते मानवी हक्क, सुरक्षितता आणि मित्रांनो आंतरराष्ट्रीय शांतता अशा शाश्वत मूल्यांवरच आधारित आहे. या मूल्यांची वापर होण्यासाठी राष्ट्रांमधील संवाद आणि देवाणघेवाण वाढणे सुद्धा आवश्यक आहे.
राष्ट्रांमध्ये जितके जास्त परस्परावलंबन तितकीच अधिक शांतता, म्हणजे एक देश दुसऱ्यावर जेवढा जास्त अवलंबून राहील तेवढीच त्यांच्यामध्ये गरज निर्माण होऊन त्या शांततेकडे वाटचाल ते करतील आणि तितकीच अधिक शांतता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळेच भारत कोणतेही परराष्ट्र धोरण स्वीकारण्यापूर्वी या मूल्यांचा पूर्णतः विचार करून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता यांना पहिलं प्राधान्य देतो आणि आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद यांच्यामध्ये उत्तम प्रकारे तोडगा निघणे, अजून अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे, तसेच मानवी हक्कांबद्दल आदर बाळगून त्यांचे रक्षण करणे, ह्या गोष्टीसुद्धा मित्रांनो भारताचे परराष्ट्र धोरण आवश्यक आहे, ह्याच्यावरच अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मित्रांनो या गोष्टींचा सगळा विचार भारताचे परराष्ट्र धोरण आखताना नेहमी विचार केला जातो, कारण की मित्रांनो भारताचे परराष्ट्र धोरण या मूल्यांवरच आधारित असते. तर मित्रांनो प्रश्न दुसरा, भारत चीन संबंध सुधारण्यास कोणी योगदान दिले, तर मित्रांनो बघा, भारत चीन संबंध हे सुधारण्यासाठी म्हणजे ह्यांच्यामध्ये चांगले संबंध वाढण्यासाठी पहिला प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला, त्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा यामध्ये मोठे योगदान दिले, नंतर आजपर्यंत झालेले प्रधानमंत्र्यांनाही चीनशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. तर मित्रांनो हे होते, ह्याचं छोटंसं उत्तर होतं. प्रश्न तिसरा, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे काय, आहेत. तर मित्रांनो बघा, पहिलं उद्दिष्ट काय आहे, आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे, आणि मित्रांनो चौथं दुसरं म्हणू शकाल आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य देणे, आणि तिसरं म्हणू शकाल शेजारील देशांशी व अन्य देशांशी उत्तम प्रकारे संबंध जोपासणे आणि आपल्या देशाच्या संरक्षणामध्ये काही त्रुटी किंवा बाधा तर येणार नाही याची काळजी घेणे, आणि मित्रांनो अजून चौथं म्हणावं लागेल अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण चांगले संबंध ठेवणे, आणि पाचवं आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे. तर मित्रांनो ही होती काही भारताची परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. अजून मित्रांनो आपण सांगायचं म्हटलं तर भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबरच आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे आणि भारताच्या एकतेचे एकात्मतेचे रक्षण करणे, आणि मित्रांनो दुसऱ्या देशाच्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या हिताचे सुद्धा संरक्षण करणे, आणि मित्रांनो भौगोलिक ज्या आपल्या सीमारेषा आहेत त्या सुरक्षित राहतील याविषयी कुठलीही तडजोड न करणे. तर हे होते परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. तर मित्रांनो आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न सहावा, पुढील संकल्पना चित्र तयार करा. तर मित्रांनो संकल्पना चित्र आपल्याला तयार करायचं आहे. इथे काय परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, तर मित्रांनो बघा याचं उत्तर आपण पाहूया. तर बघा इथे आपल्याला किती दिले आहेत, 1, 2, 3, 4, 5 असे आपल्याला 5 चौकोन मित्रांनो इथे दिलेले आहेत. तर ह्या 5 चौकांमध्ये काय काय गोष्टी येतील या आपल्याला आयतांमध्ये पाहिजे. तर बघा पहिल्यामध्ये काय येईल, तर बघा अर्थव्यवस्था येऊ शकते इथे, आणि इथे राजकीय व्यवस्था, इथे देशाचे भौगोलिक स्थान, इथे मित्रांनो आपण प्रशासकीय घटक आपण बोलू शकतो, आणि इथे राजकीय नेतृत्व. परत मी मित्रांनो सांगतो तुम्हाला, अर्थव्यवस्था, देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक. तर मित्रांनो हे होतं याचं उत्तर. तर मित्रांनो ह्या धड्याचा स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे. ह्या धड्याचा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमता पाहायला मिळतील. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असे नवीन नवीन धडे आणि त्यांचे स्वाध्याय घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, काळजी घ्या.